चोरीच्या विविध पाच गुन्ह्यांमध्ये सोलापूर शहर पोलिसांकडे अटकेत असलेला पारधी समाजातील युवकाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला, याचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला. चोरीच्या विविध पाच गुन्ह्यांमध्ये सोलापूर शहर पोलिसांनी अटक केलेल्या पारधी समाजातील युवकाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला, त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या आरोपीच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे गेलाय. दरम्यान सोमवारी सकाळी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून आवश्यक ती कारवाई करत पोलीस ठाण्यातील डीबी रूम सील केली आणि कागदपत्र ताब्यात घेतली. भीमा काळे राहणार कुर्डुवाडी असं मृत आरोपीचं नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि सात मुलं असा परिवार आहे. मृत आरोपी भीमा काळे हा महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांचा नातेवाईक असल्याची माहिती मिळाली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून भीमा काळे याला चोरीच्या विविध पाच गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली होती. दरम्यान त्याची तब्येत बिघडल्यानं गेल्या 8 दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलमधील बी ब्लॉकमध्ये त्याला उपचारासाठी ठेवण्यात आलं होतं. रविवारी सायंकाळी भीमा काळे याचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच त्याची पत्नी आणि चार मुलांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्येच टाहो फोडला. त्यांच्यासोबत आरोपीचे वकील ॲडव्होकेट राजेंद्र सिंह बायस हे उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना आरोपीची पत्नी आणि ॲडव्होकेट राजेंद्र सिंह बायस यांनी पोलिसांच्या मारहाणीत भीमा काळे याचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप केला. निर्मळ होता, त्याला मानसिक आजाराचा त्रास होता. मानसिक आजाराचा त्रास नंतर ह्यांनी लोकांनी कोर्टा पुढे हजर केला. मला फोन सुद्धा लावला ना, मी कुर्डुवाडीला होते. त्यांनी काय म्हणले, की आम्ही असा 6 रुपये आणलाय तुमचा, आमच्या पैसे आहे. मग मी म्हणलं, मग वकील साहेबाला मी फोन लावला, असं असं नेलं. वकील साहेब म्हणला, त्यांनी म्हणले नेऊ दे म्हणले, आपण जेलमधनं नेलेलं आपण बघू म्हणले. मग मी ते माझ्या नवऱ्याला कितीला 22 तारखेला काल मी 23 तारखेला तिथे गेले. 23 तारखेला मारहाण केला त्यांनी. मी 24 तारखेला 4:24 मी गेलेले होते तिथं. मला सुद्धा माझ्या नवऱ्याला लघवीला आणल्यानंतर असं चालताना रक्ताचे पाऊल उमटत होते. रक्ताचे पाऊल उमटत नंतर माझा जीव घाबरला. तिथं मी खाली बसले. हे लोक माझ्या लाकडं घेऊन आले मारायला. माझ्या लेकराला मारायला लाकडं घेऊन आले. शांतपणे बोल. माझ्या लेकराला लाकडं घेऊन आले. काही माझ्या बारके लेकर. माझ्या आज घरी 3 लेकर आहेत साहेब. कुणाच्या जीवावर जगवायचे विना कारण गुन्हा दाखल करून या लोकांनी मारून टाकला साहेब. या इजापूर पोलीस स्टेशन वाल्याने मारून टाकला. इजापूर नाका पोलीस स्टेशन या लोकांनी ट्रान्सफर करून घेतल्यानंतर त्याला जी मारहाण केली, त्याने तक्रार पण केली मान्यवर कोर्टा पुढे की माझ्या नवऱ्याला पोलिसांनी मारहाण केलेली. तर कोर्टा पुढे हेतुपुरस्कररित्या या पोलिसांनी हजर केले नाही, कारण त्यांनी हे प्रकरण दडवण्याकरता पोलीस इथं दवाखान्यात ऍडमिट केलेले. आणि मग कोर्टाने म्हणले जोपर्यंत तुम्ही संबंधित पोलिसांना कोर्टाने ताशेरे मारले आरोपीला माझ्या पुढे हजर करा, कारण की आरोपीला हजर करी तो कंप्लेन करेल. या भीतीपोटी त्यांनी कोर्टा पुढे हजर केले नाही आणि त्यांच्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यावर 380 चोरीचे आणि पारधी समाज आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. या वहमाकडे त्याला फिरवलेलं आहे. त्यांच्या या 5 गुन्ह्यात त्यांच्याकडून काय रिकव्हरी केली का? दरम्यान सोमवारी सकाळी याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सीआयडीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपाधीक्षक SS गजा, पोलीस निरीक्षक कांबळे गोड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून डीबी रूमची पाहणी केली, तसंच आवश्यक ती कागदपत्रं ताब्यात घेतली.